नकार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत गेल्या व्हिडिओमध्ये आपण बीड जिल्हा पोलीस भरती दोन हजार सतराचा संपूर्ण पेपर स्पष्टीकरणासहित पाहिला तर आज आपण रत्नागिरी शहर आयुक्तालय पोलीस भरती दिनांक नऊ एप्रिल दोन हजार सतराचा पेपर पाहणार आहोत जर तुम्हाला या व्हिडिओची पी डी एफ जर हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमधील दिलेली आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकता तर चला मग पाहूयात आपल्या या आजच्या व्हिडिओमधील प्रश्न पहिला महाराष्ट्रात पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित करण्यात येते तर आपले जे पोलीस विभाग आहे पोलीस डिपार्टमेंट त्यांच्याकडून दक्षता हे जे असतं ते मासिक प्रकाशित करण्यात येते कोणते दक्षता पुढील प्रश्न सरपंच व उपसरपंच यांची निवड कोणाकडून केली जाते तर सरपंच आणि उपसरपंच यांची जी निवड आहे ती निवडून आलेले जे सभासद असतात ग्रामपंचायतीचे सदस्य त्यांच्याकडून जा केली जाते सध्याला तर पण आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये थेट जनतेमार्फत सरपंचाची निवडणूक करण्याचे योजले जात आहे पुढील प्रश्न भारतीय पोलीस प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी वल्लभभाई पटेल पोलीस अकॅडमी कोठे आहे म्हणजे ती अकॅडमी कोठे असे विचारली कोणती सरदार वल्लभभाई पटेल अकॅडमी तर ती आहे हैदराबाद है है आंध्र प्र प्रदेश या ठिकाणी जेथे आय पी एस सेवेतील जे अधिकारी आहेत आय पी एस त्याला आपण इंडियन पोलीस सर्विस म्हणतो म्हणजेच भारतीय पोलीस सेवा त्यांचे जे प्रशिक्षण होते ते हैदराबाद आंध्र प्रदेश या ठिकाणी होते कोणत्या अॅकॅडमीला सरदार वल्लभभाई पटेल अकॅडमीला पुढील प्रश्न कोणत्या दिवशी देशात पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो तर पोलीस हुतात्मा दिन जो आहे तो एकवीस ऑक्टोंबर रोजी पाळला जातो पोलीस हुतात्मा दिन पुढील प्रश्न खालीलपैकी कोणाला शुष्क बर्फ म्हणजेच ड्राय आयस असे म्हणतात तर कशाला आपण ड्राय आयस म्हणतो तर कार्बन डायऑक्साईड याला कशाला तर कार्बन डायऑक्साईडला आपण ड्राय आयस असे म्हणतो पुढील प्रश्न प्लॅस्टिक मनी कोणाला म्हणतात आता प्लॅस्टिक मनी आपण कशाला म्हणतो तर क्रेडिट कार्ड ए टी एम याला म्हणजे इथे काय दिले क्रेडिट कार्ड म्हणजे त्यालाच आपण काय म्हणणार प्लॅस्टिक मनी पुढील प्रश्न इंटरनेट बँकिंगमध्ये वापरात येणारा ओ टी पी म्हणजे काय तर ओ टी पी तुम्हाला माहिती आहे जर कोणतेही तुम्हाला पैसे पाठवायचे असतील मोबाईलवरून तर तुम्हाला एक ओ टी पी येतो म्हणजे वन टाईम पासवर्ड त्याला तो काय वन टाईम पासवर्ड म्हणजेच पर्याय क्रमांक आपलं एक अँसर असेल वन टाईम पासवर्ड पुढील प्रश्न समुद्राची खोली मोजण्यासाठी टिंबटिंब वापरतात म्हणजे कशाचा वापर करतो आपण समुद्राची खोली मोजण्यासाठी तर समुद्राची खोली मोजण्यासाठी आपण सोनार तंत्रज्ञान म्हणजे ते साऊंड नॅव्हिगेशन अँड रेंजिंग सिस्टीम म्हणतो त्याला आपण म्हणजे त्यातून आवाजावरून त्या आपण खोली मोजतो पुढील प्रश्न ड्रॅगन भूमी म्हणून ओळखला जाणारा देश कोणता तर ड्रॅगन भूमी म्हणून ओळखला जाणारा देश कोणता आहे तर तो तर कोणत्या देशाला भूतान या देशाला आपण ओळखतो काय तर ड्रॅगन भूमी म्हणून त्याला ओळखतो भूतान देश पुढील प्रश्न आधार कार्डची नोंदणीकरण कोणती संस्था करते तर आपल्याला माहिती आहे यू आय डी ए आय काय यू आय डी यू डी आय जी की आधार कार्डची नोंदणीकरण स करण करते कोण यू आय डी ए आय म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन पुढील प्रश्न रिओ ऑलिम्पिक दोन हजार सोळा शर्यतीचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते तर दोन हजार सोळाचं जे ऑलिम्पिक होतं ते ब्राझील या देशात रिओ ज आणि नंतर जे दोन हजार वीसच होणार होतं ते जपान टोकियोमध्ये झालं पण ते कोरोनामुळे ते दोन हजार एकवीस मध्ये घेण्यात आले पुढील प्रश्न मधुमेह हा टिंबटिंब या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो म्हणजे मधुमेह त्याला आपण शुगर म्हणतो ते कशाच्या कमतरतेमुळे होतं तर ते इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होतं कशाच्या इन्सुलिन अभावी होणारा रोग आहे मधुमेह पुढील प्रश्न सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर न्यायमूर्ती ए के माथुर कोण होते सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष होते तर न्यायमूर्ती ए के माथुर म्हणतो आपण त्यांना सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष पुढील प्रश्न डॉट हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण हा क्वेश्चन घेतलेला होता तर डॉट्स कशाशी संबंधित आहे तर तो क्षयरोगाशी संबंधित आहे ज्याला की आपण टी बी म्हणतो जो की शंभर टक्के हा केंद्र पुरस्कृत आहे डॉट्स हा कार्यक्रम त्यालाच काय म्हणतो डायरेक्ट ऑब्झर्वेड ट्रीटमेंट पुढील प्रश्न अतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात वाढवलेल्या कराला कोणती संज्ञा आहे तर अधिक महसूल मिळवण्यासाठी जो आपण तात्पुरता महसूल वाढवतो त्याला आपण काय म्हणतो तर अधिभार म्हणतो म्हणजेच काय सरचार्ज त्याला आपण काय म्हणतो सरचार्ज म्हणजे अधिभार पुढील प्रश्न सध्या महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत हा, 2017 तर हा दोन हजार सतराचा क्वेश्चन आहे त्यावेळेस कोण होते राज्य निवडणूक आयुक्त तर जे एस सहारिया होते महाराष्ट्राचे तर सध्याचे कोण आहेत तर अरविंदर पाल सिंग मदान कोण आहेत सध्याचे अरविंदर पाल सिंग मदान पुढील प्रश्न भारत सरकारने अत्याधुनिक राफेल लढाऊ विमान घेण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केलेला आहे तर राफेल जी विमान होती ती भारताने फ्रान्स या देशाकडून मागवली होती म्हणजेच फ्रान्स सोबत त्याने करार केला होता भारताने पुढील प्रश्न जी एस टी या प्रणालीचे पूर्ण नाव काय आहे तर दोन हजार सतरापासून जी एस टी सुरुवात करण्यात आली तर त्याला आपण काय म्हणतो तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणतो काय गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे जी एस टी पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठचे चान्सलर पदसिद्ध कुलपती कोण आहेत तर आपल्या राज्याचे जे राज्यपाल असतात ते काय असतात बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठचे म्हणजे पदसिद्ध कुलपती असतात कोण राज्यपाल तर सध्या राज्यपाल कोण आहेत तर महाराष्ट्राचे भगत तर भगतसिंग कोश्यारी पुढील प्रश्न सुवर्णदुर्ग किल्ला हा कुठल्या तालुक्यात आहे तर सुवर्णदुर्ग जो किल्ला आहे तो दापोली या ठिकाणी आहे कुठे दापोली या ठिकाणी आहे पुढील प्रश्न पुढील प्रश्न आर जी पी पी एल या प्रकल्पाचे पूर्ण नाव काय म्हणजे आर जी पी पी एल कशाला म्हणतो तर हा पेपर रत्नागिरी जिल्ह्याचा चालू आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यासंबंधित तुम्ही जिथे फॉर्म भरला आहे तो जिल्ह्यासंबंधित तुम्ही माहिती व्यवस्थितच करून जावा कारण त्या जिल्ह्याच्या माहितीवर एखादा तरी प्रश्न हमखास विचारण्यात येणार आहे त्यामुळे आर जी पी पी एलचा प्रकल्पाचे पूर्ण नाव काय आहे तर रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड काय रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड पुढील प्रश्न जे एस डब्ल्यू पॉवर प्लांट हे काय वापरून वीज निर्मित आहे म्हणजे कोणतं इंधन वापरून तो वीज निर्मित आहे जे एस डब्ल्यू प्लॅन्ट तर तो कोळसा दगडी कोळसा काय तर कोळसा हे इंधन वापरून तो वीज निर्मिती आहे जे एस डब्ल्यू पॉवर प्लांट पुढील प्रश्न महाराष्ट्र पोलीसचे महासंचालक कोण आहेत तर दोन हजार सतरा सालचा क्वेश्चन आहे त्यामुळे त्यावेळेस सतीश माथुर हे होते कोण होते है? सतीश माथुर तर सध्याचे कोण आहेत महाराष्ट्र पोलीसचे महासंचालक तर रजनीश शेठ हे सध्याचे महासंचालक आहेत त्यालाच आपण डी जी पी म्हणतो पुढील प्रश्न भीम या ॲपचे पूर्ण नाव काय आहे तर त्याला आपण काय म्हणतो भारत इंटरफेस फॉर मनी काय भारत इंटरफेस फॉर म्हणजेच भीम ॲप पुढील प्रश्न खालीलपैकी आर बी आयचे कोणते कर्तव्य नसते तर तर चलनी नोटांची निर्मिती करणे हे काय आहे आर बी आयचे कर्तव्य आहे त्याचप्रमाणे सरकारची ती बँक म्हणून कार्य करते हे देखील आर बी आयचे कर्तव्य आहे तसेच पत पैशाचे ते नियंत्रण करते पण देशाची जे अं अंदाजपत्रक आहे ते अर्थमंत्री करतात केंद्रीय अर्थमंत्री म्हणजेच आरबीआयचं काम काय चलनी नोटांची निर्मिती करणे सरकारची बँक म्हणून कार्य पार पडणे पत पैशाचे नियंत्रण करणे आपला आन्सर काय कोणते कर्तव्य नसते तर देशाचे आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे पुढील प्रश्न पी व्ही सिंधू यांनी ऑलिम्पिक दोन हजार सोळामध्ये बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक पटकावले तिला पराजित करणारी आणि सुवर्ण पदक जिंक जिंकणारी खेळाडू कोण होते तर कॅरोलिना मरीनजी खेळाडू होती तिने पी व्ही सिंधूला फायनलमध्ये हरवून तिला मात दिलेली होती पहिल्या सेटमध्ये पी व्ही सिंधू पुढे होते पण नंतरचे सलग दोन सेट तिने जिंकलेले होते कॅरोलिना मरीन हिने पुढील प्रश्न दीपा कर्माकर यांचे कुठल्या खेळाशी संबंध आहे तर दीपा कर्माकर जी आहे ती जिमनॅस्टिकची संबंध आहे कशाशी जिमनॅस्टिक पुढील जी जी प्रश्न प्रवर्तक कवी म्हणून ओळखले जाणारे कृष्णाजी केशव दामले म्हणजे त्यांना आपण काय म्हणतो केशवसूत म्हणतो यांचे जन्मस्थान कुठे आहे तर कृष्णाजी केशव दामले यांचे जन्मस्थान माल या ते मालगुंड या ठिकाणी आहे कोठे मालगुंड पुढील प्रश्न रत्नागिरी जिल्ह्यात असणारा कोयना प्रकल्पाचाच एक भाग असलेले जलविद्युत केंद्र कुठे आहे तर ते कुठे आहे तर पोफळी कुठे पोफळी या ठिकाणी आहे पुढील प्रश्न काशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला आहे तर सुबोध रत्नाकर रत्नाकर काशी हा जो काव्यसंग्रह आहे तो सावित्रीबाई फुले यांचा आहे पुढील प्रश्न महाराष्ट्र पोलीसद्वारा संचलित पोलीस प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कुठे नाही असे विचारले ना ना तर ते जालना येथे आहे त्याचप्रमाणे अकोला येथे आहे त्याचप्रमाणे खंडाळा येथे पण आहे पोलीस प्रशिक्षण केंद्र पण ते जळगाव या ठिकाणी नाही कुठे जळगाव या ठिकाणी नाही पुढील प्रश्न शिवाजी महाराजांचे आरमारात खालीलपैकी कोणते लढाऊ जहाज नव्हते तर गुला गुराब हे जहाज होते गलबत होते पाल होते पण तिराप हे जे आहे ते लढाऊ जहाज शिवाजी महाराजांच्या आरमारात नव्हते तर भारतीय नौसेनेचे जनक म्हणून शिवाजी महाराजांना ओळखतात आणि नौसेना दिन कधी साजरा केला जातो तर चार डिसेंबर पुढील प्रश्न शाहू महाराजांनी गाडी पुढे नेण्यास सांगितले तर हे वाक्य पूर्ण काळी करायचं आहे तर हे सध्या वर्तमान काळात आहे आपल्याला कशात करायचं आहे पूर्ण भविष्य काळी करायचं आहे मग ते कसं होईल शाहू महाराजांनी गाडी पुढे नेण्यासाठी सांगितले असेल म्हणतो आपण काय पूर्ण भविष्य काळ म्हणजेच शाहू महाराजांनी गाडी पुढे नेण्यास सांगितले असेल पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न शाश्वत हा खाली शब्द खालीलपैकी कोणत्या शब्द समूहाला लागू पडतो तर शाश्वत म्हणजे का काय कायम टिकणार आहे म्हणजेच टिकाऊ पदार्थ जे असतात त्याला आपण काय म्हणतो शाश्वत पदार्थ म्हणतो पुढील प्रश्न दुधाची भुकटी बनवणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर आनंद जो प्रकल्प आहे दुधाची भुकटी बनवणारा तो गुजरात या राज्यामध्ये आहे पुढील प्रश्न मुलांच्या एका रांगेत ए हा डावीकडून दहावा आहे तर बी हा उजवीकडून नववा आहे या दोघांनी एकमेकाची जागा बदल केल्यास ए हा डावीकडून पंधराव्या स्थानावर येतो तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत तर इथे लक्षात घ्या काय दिलं आहे ए जो आहे तो काय डावीकडून दहाव्या नंबरला आहे जर एचा जर नंबर दहावा असेल तर त्या डावीकडे किती मुले असतील तर नऊ असतील त्याप्रमाणे बी हा उजवीकडून आठव्या नंबरला आहे तर बीच्या उजवी उजवीकडून बी नवव्या नंबरला आहे बीच्या उजवीकडे किती मुलं असतील नवव्या नंबरला आहे म्हणल्यावर त्याच्या उजवीकडे आठ मुले असतील आता पुढे काय केलं आहे ए बीच्या जागेवर गेला आहे व बी एच्या जागेवर आला आहे म्हणजे ए इकडे आला बी इकडे गेला तर काय झालं एचा दहावीकडून कितवा क्रमांक आहे तर तो दहावीकडून पंधरा आहे मग एचा दहावीकडून पंधरावा असेल तर एच्या इकडे किती असतील दहावीकडे मुले तर चौदा असतील आणि ए हा पंधरावा आणि एच्या उजवीकडे म्हणजे बीच्या उजवीकडे किती होती आठ होते मग हे पंधरा आणि हे आठ किती होतील तर हे तेवीस होतील म्हणजे आणि ह्या दोघांमध्ये किती मुले असतील तर इथे हा बी दहावा आहे आणि हे पंधरावा आहे मग इथे चार मुले असतील टोटल रांगेत किती मुले असतील तर एच्या डावीकडचे चौदा एचा एक आणि याच्या उजवीकडचे आठ म्हणजेच टोटल किती मुले असतील तर त्या रांगेत तर टोटल तेवीस मुले असतील किती टोटल तेवीस मुले असतील म्हणजेच आपला आन्सर काय येईल तर पर्याय क्रमांक एक काय तेवीस पुढील प्रश्न तर आता हा इंग्लिश अक्षरमाल्यावरती प्रश्न आहे काय आहे एका विशिष्ट सांकेतिक लिपीत चेष्ट हा शब्द जी एल आय डब्ल्यू एक्स असा लिहितात तर त्याच संकेतानुसार एज हा शब्द कसा लिहिला जाईल तरी ते काय दिले बघा सीच्या जागी काय घेतले जी घेतले आता सी आणि जी मध्ये किती अक्षरांचा फरक आहे डी ई एफ म्हणजे तीन शब्द कट केलेत आणि पुढचा शब्द घेतलाय त्याप्रमाणे एच एच आणि यल यामध्ये काय फरक आहे आय जे के म्हणजे तीन शब्द कट करून पुढचा शब्द घेतलाय त्याचप्रमाणे आपल्याला काय काढायचं आहे तर आता एज काढायचं आहे आता एनंतर तीन शब्द पुढे घ्यायचे बी सी डी आणि त्या पुढचा कोणता येणार तर पहिल्यांदा ई e येणार त्यानंतर जी आहे जी नंतर काय येणार एच आय जे काढून काय येणार तर के येणार आणि त्यानंतर काय ई आहे e ई नंतर दोन तीन शब्द कोणते यफ जी यच काढून कोणता येणार तर आय येणार म्हणजे आपला ॲन्सर काय आलं पाहिजे तर ई e, के आय म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे कोणत्या वाद्याशी संबंधित आहे तर बिस्मिल्ला खान जे आहेत ते शेहिनाही या वाद्याशी संबंधित आहेत तर तबल्याशी कोण संबंधित आहेत तर तबल्याशी झाकीर हुसेन बासरी तर बासरीशी कोण आहेत तर हरिप्रसाद चौरशिया आणि पन्नालाल घोष हे दोन बासरीसाठी संबंधित आहेत आणि सितार सितार कोण कोण संबंधित आहेत तर पंडित रविशंकर कोण पंडित रविशंकर पण इथे काय बिस्मिल्ला खान विचारले ते शहनाशी संबंधित आहेत पुढील प्रश्न जर शिक्षक दिन शुक्रवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती दि कोणत्या दिवशी येईल असं विचारले तर इथे लक्ष द्या इथे काय दिलं आहे शिक्षक दिन दिला आहे तर शिक्षक दिन कधी असतो तर तो पाच सप्टेंबरला असतो आणि त्या दिवशी कोणता वार दिलेला आहे तर शुक्रवार दिलेला आहे तर आपल्याला गांधी जयंतीला कोणता वार आहे असं काढायचं आहे गांधी जयंती कधी असते दोन ऑक्टोंबर असते आता सप्टेंबर सप्टेंबर महिन्यात टोटल किती तीस दिवस असतात आपल्याला माहिती आहे पाच सप्टेंबरचा दिवस दिलेला आहे म्हणजे राहिले किती दिवस तर पंचवीस दिवस राहिले आणि त्याप्रमाणे ऑक्टोंबर कधी गांधी जयंती असते तर दोन ऑक्टोंबरला असते म्हणजे ते सप्टेंबरचे पंचवीस हो दिवस राहिलेले आणि ऑक्टोंबरचे दोन टोटल किती होतात तर ते सत्तावीस होतात मग काय करतो आपण सत्तावीसला आपण सा आठवडा सात दिवस असतो मग सातने भागतो आणि जेवढे बाकी येईल तेवढे दिवस पुढे जातो तर सात ने सत्तावीसला भागलं सात तरी एकवीस बाकी उरली सहा म्हणजेच सहा दिवस पुढे ने तो पुढे जाईल म्हणजे शुक्रवार जर असेल तर शुक्रवारच्या पुढे सहा दिवस तर कोणता येईल वार तर गुरुवारी येईल किंवा शुक्रवारच्या अगोदर एक दिवस म्हणजेच गुरुवार म्हणजे आपला आन्सर काय येईल तर पर्याय क्रमांक चार काय तर गुरुवारी येईल शिक्षक देईन शुक्रवार आला तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वर्षी येईल तर गुरुवारी येईल पुढील प्रश्न पृथ्वी आपल्या अक्षावर कोणत्या दिशेने फिरते तर इथे लक्ष द्या काय सांगितले पृथ्वी आपल्या अक्षावर कोणत्या दिशेने फिरते असं विचारले तर आपल्याला सूर्य कुठे उगवतो पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकडे मावळतो तर काय जण काय करतील पृथ्वी पूर्वेकडून कर पश्चिमेकडे फिरते असं म्हणतील पण ते नाही कारण जेव्हा पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते तेव्हा सूर्य पूर्वेकडे उगवून पश्चिमेकडे मावळतो म्हणजेच पृथ्वी अक्षावर कोणत्या दिशेने फिरते तर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिर फिरते म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपला आन्सर असेल पश्चिमेकडून पूर्वेकडे पुढील प्रश्न भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता म्हणजे सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत सर्वात जास्त अंतर तर सर्वात जास्त मोठा दिवस कोणता असतो तर तो उत्तर गोलार्धातील आपला एकवीस जून आणि सर्वात छोटा दिवस कोणता असतो तर तो, तो बावीस डिसेंबर म्हणजे त्या दिवशी दिवसाचं जर वेळ आहे ती कमी असते आणि एकवीस जून दिवशी सर्वात जास्त असते तसेच एकवीस जून हा जागतिक योग दिन म्हणून सुद्धा पाळला जातो पुढील प्रश्न ग्राफाईट हे कोणत्या तत्वाचे स्वरूप आहे किंवा त्याला आपण अप्रूप म्हणतो तर कशाच अप्रूप आहे ती तर ते कार्बनचे अप्रूप आहे काय तर ग्राफाईट तसेच हिरासुद्धा एक कार्बनचं अप्रूप आहे काय हिरा पुढील प्रश्न साखरचे केमिकल फॉर्म्युला काय म्हणजे साखर आपण कशाला म्हणतो तर तर साखरेचा जो केमिकल फॉर्म्युला आहे तो काय आहे तर सी टुवेल्व एच ट्वेंटी टू ओ इलेवन हा साखरेचा केमिकल फॉर्म्युला आहे एन एस एल कशाचा आहे तर तो मिठाचा आहे एच टी ओ पाण्याचा आहे ते कॅल्शियम कार्बोनेटचा हा सी एस सी ओ थ्री आहे पुढील प्रश्न या पित्तरस घेऊन तो पित्ताशय संग्रहित करणारा अन्ननलिकेचा भाग कोणता म्हणजे असा कोणता भाग आहे जो हे पित्त घेऊन तो पित्ताशयात नेऊन सोडतो तर आपले जे लहान आतडे आहे ते काय या कुर्तामधून जे पित पित्त वाहून नेऊन ते पित्ताशयात म्हणजे अन्न जे पचवण्याचं काम करतं लहान आतडे काय तर पित्ताशय पित्तरस घेऊन म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपला ॲन्सर असेल पुढील प्रश्न गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान कोठे आहे तर गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला होता तर त्यांचा नेपाळ येथील सॉरी नेपाळ येथील लुंबिनी या ठिकाणी झालता कुठे येथील लुंबिनी या ठिकाणी आणि त्यांचे म्हणजे महापरिनिर्वाण कुठे झाले होते तर ते कुशीनगर उत्तर प्रदेश या ठिकाणी पुढील प्रश्न शिवाजी महाराजांचे लष्करामध्ये सर्वोच्च अधिकारी यांना काय म्हणत तर तर सर्वोच्च अधिकाऱ्याला काय म्हणत होते तर सरनोबत म्हणत होते शिवाजी महाराजांच्या लष्करातील सरनोबत हे सर्वोच्च अधिकारी होते सरनोबत पुढील प्रश्न दोनशे गुणवले एकशे नव्याण्णव अधिक दोनशे बरोबर किती तर पुढील प्रश्न दोनशे गुणवले एकशे नव्याण्णव अधिक दोनशे बरोबर किती तर हे आपण कंचे भागू बेव या रोलने सोडवतो तर पहिल्यांदा काय करतो भागाकार नंतर गुणाकार नंतर बेरीज व नंतर वजाबाकी तर इथे काय आहे पहिल्यांदा आता दोनशे आणि एकशे नव्याण्णवचा गुणाकार होईल नंतर त्यात प्लस दोनशे होईल तर दोनशे गोणवले एकशे नव्याण्णव किती होतं तर ते एकोणचाळीस हजार आठशे होतं एकोणचाळीस हजार नऊशे होतं सॉरी एकोणचाळीस हजार आठशे होतं आणि त्यामध्ये जर दोनशे आणखे तर ते चाळीस हजार होईल म्हणजे आपल्या आन्सर येईल पर्याय क्रमांक तीन काही जण काय करतील अगोदर बेरीज करतील नंतर गुणतील पण लक्षात घ्या अगोदर गुणाकार नंतर बेरीज पुढील प्रश्न पंधरा गुणले शहात्तर भागिले एकोणीस वजा एकोणीस तर आता हे देखील बॉडमास रूल म्हणजेच भागू बेव या रूलनुसार सोडवायचे आधी हा शहात्तर भागीले एकोणीस करायचं ते किती येतं तर पंधरा गुणवले एकोणीस भागीले शहात्तर किती येतं चार आणि नंतर वजा एकोणीस लिहायचं आता ते अगोदर काय होतो गुणाकार होतो म्हणजे पंधरा चौक साठ आणि साठमधून एकोणीस गेले तर राहते किती तर एक्केचाळीस राहतं म्हणजे आपला आन्सर काय येईल तर पर्याय क्रमांक तीन एक्केचाळीस येईल पुढील प्रश्न दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये व शंभर रुपयाच्या समान नोटा घेतल्यास नऊ हजार रुपयात प्रत्येक प्रकारच्या किती नोटा मिळतील तर जेव्हा इथे समान नोटा असं दिलेलं असतं तेव्हा काय करायचे जेवढे रुपये दिले त्यांची बेरीज करायची तर इथे शंभर अधिक पन्नास अधिक वीस अधिक दहा यांची बेरीज किती होते तर ती एकशे ऐंशी होते आणि त्या एकशे ऐंशीनं काय करायचं जेवढी जी रक्कम आहे त्याला भागायचं म्हणजे नऊ हजार भागीले एक तर एकशे ऐंशी केलं तर काय येईल हे शून्याला शून्य कट होईल नऊशे भागिले अठरा येईल अठरा एके अठरा अठरा पंचनव्वद शून्याला शून्य म्हणजे उत्तर काय येईल पन्नास म्हणजे प्रत्येक रूप म्हणजे दहा रुपयाच्या काय असतील पन्नास नोटा असतील वीस रुपयाच्या पन्नास असतील पन्नास रुपयाच्या पन्नास असतील आणि शंभर रुपयाच्या पन्नास असतील तुम्ही कॅल्क्युलेशन देखील करून बघू शकता यांची जर बेरीज केली तर ती किती येते तर नऊ हजार येते प पण हे कधी शक्य होतं जेव्हा ह्या ज्या नोटा आहेत त्या समान नोटा असतील म्हणजे प्रत्येक रुपया समान नोटा असतील तर तेव्हा आपण डायरेक्ट यांची बेरीज करून भागतो आणि ते आपला ॲन्सर काय तर पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न एक रेडिओ चौदाशे चाळीस रुपयास विकल्याने दहा टक्के तोटा होतो तर आणखी किती रक्कम जास्त घेऊन तो रेडिओ विकावा म्हणजे दहा टक्के नफा होईल म्हणजे चौदाशे चाळीस त्या रेडिओची विक्री किंमत आहे आणि तेव्हा त्याला दहा टक्के तोटा झाला चौदाशे चाळीसला विकल्यावर हो। तर कितीला विकला असता तर त्याला दहा टक्के नफा झाला असता असं विचारले तर इथे आता लक्ष द्या काय दिलं आहे विक्री किंमत दिली आहे रेडिओची किती आहे चौदाशे चाळीस रुपये आणि तेव्हा त्या विक्री किंमतीला विक तोटा किती झाला आहे दहा टक्के झाला आहे आता आणखी किती रक्कम त्यात जास्त घेऊन विकल्यास रेडिओ म्हणजे दहा टक्के त्यात नफा होईल असं विचारलं परत सुरुवातीला आपण काय करायचं खरेदी किंमत काढायची खरेदी किंमत आपण कशी काढतो विक्री किंमत गुणवले शंभर बागेले शंभर वजा तोटा करतो तर आता इथे विक्री किंमत आपल्याला माहिती आहे सुरुवातीची चौदाशे चाळीस आहे गुणवले शंभर भागिले शंभर वजा तोटा तोटा किती आहे दहा टक्के शंभरमधून दहा गेले राहिले किती नव्वद म्हणजे चौदाशे चाळीस गोनली शंभर भागिले नव्वद केलं तर विक्री किंमत किती येते तर सोळाशे रुपये होते आता म्हणजे त्या वस्तूची विक्री किंमत ख सॉरी खरेदी किंमत किती आली तर सोळाशे आली आता मग पुढे काय सांगितलं आहे किती रुपयेलाच विकला असता म्हणजे दहा टक्के नफा होईल तर आपल्याला माहिती आहे खरेदी किंमत आहे सोळाशे आता शेकडा नफा दिलेला आहे म्हणजे दहा टक्के नफा होण्यासाठी ती वस्तू कितीला विकावी लागेल आपण ती विक्री किंमत काढू तर विक्री किंमत बरोबर काय असतं खरेदी किंमत गुणवले शंभर अधिक नफा भागिले शंभर असतं काय असतं विक्री किंम खरेदी किंमत गुणवले शंभर अधिक नफा भागिले शंभर असतं काय तर विक्री किंमत बरोबर तर आता इथे लक्ष द्या माहिती बरोबर काय आहे खरेदी किंमत सोळाशे आहे विक्री नफा किती आहे शेकडा दहा म्हणजे शंभर अधिक दहा भागिले शंभर म्हणजे काय येईल सोळाशे गोनवले एकशे दहा भागीले शंभर येईल म्हणजे त्याचा आंसर काय येईल तर सतराशे साठ रुपये येईल ही काय येईल जेव्हा दहा टक्के एक्स्ट्रा जेव्हा आपण नफा घेऊ हो, त्या खरेदी किमतीवर सोळाशे रुपयेवर हो। तेव्हा त्याची किंमत येईल सतराशे साठ मग पुढे काय विचारले त्यांनी मग किती मी आता काय करायचं आपल्याला जास्त किती दे रक्कम दिली त्यानं मग किती रक्कम जास्त द्यावी लागेल अगोदरची चौदाशे चा, चाळीस होती आत्ता आले सतराशे साठ मग ह्यांचा फरक जर घेतला तर जास्त रक्कम किती आपल्याला द्यावी लागेल ती मिळेल म्हणजेच सतराशे साठ वजा चौदाशे चाळीस केला आपण म्हणजे नंतरची विक्री किंमत आणि अगोदरची विक्री किंमत यामधला फरक किती येईल तर तो तीनशे वीस येईल म्हणजेच आपला आन्सर काय येईल पर्याय क्रमांक एक काय जर तो रेडिओ दहा टक्के नफ्याने विकल्यास त्या अगोदरच्या विक्री किंमतीमध्ये कितीचा फरक होईल तर तीनशे वीस रुपयाचा फरक होईल पुढील प्रश्न वर्गातील पन्नास विद्यार्थ्यांपैकी पहिल्या वीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय तेरा वर्षे आहे राहिलेल्या पंचवीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय सतरा वर्षे असल्यास एकूण विद्यार्थ्यांची सरासरी किती आता एकूण विद्यार्थी आहेत पन्नास पहिल्या पंचवीसची सरासरी आहे तेरा दुसऱ्या पंचवीसची सरासरी आहे सतरा वर्षे मग आपण कसं सोडवतो ते तर इथे लक्ष द्या काय एकूण विद्यार्थी आहेत पन्नास आता पहिल्या पंचवीस विद्यार्थ्यांची सरासरी किती आहे तेरा सरासरी वय तेरा दिले मग पहिल्या पंचवीस विद्यार्थ्यांचे वय किती येणार तर सरासरी गुणवले विद्यार्थी संख्या म्हणजे पंचवीस गुणवले तेरा म्हणजेच किती येईल तर तीनशे प पंचवीस येईल आता दुसऱ्या पंचवीस विद्यार्थ्यांची सरासरी काय तर सतरा आहे मग दुसऱ्या पंचवीस विद्यार्थ्यांचे वय किती येईल तर सरासरी गुणवली विद्यार्थी संख्या म्हणजे पंचवीस गुणवले सतरा म्हणजेच चारशे पंचवीस आलं आता पन्नास विद्यार्थ्यांची सरासरी काढायची आहे आनार पहला तर ती कशी येणार पहिल्या पंचवीस विद्यार्थ्यांची सरासरी अधिक दुसऱ्या पंचवीस विद्यार्थ्यांची सरासरी वय भागीले किती येणार तर पन्नास जणांची काढायचे म्हणून पन्नास येणार तर पहिल्या विद्यार्थ्यांची सरासरी वय किती पंचवीस तर तीनशे पंचवीस आहे दुसऱ्या पंचवीस जणांचे चारशे पंचवीस आहे भागिले पन्नास मग तीनशे पंचवीस अधिक चारशे पंचवीस पंचवीस आहे तर सातशे पन्नास मग सातशे पन्नास भागिले पन्नास केल्यावर येतं पंधरा म्हणजेच पन्नास विद्यार्थ्यांची सरासरी किती असेल तर पंधरा असेल म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक तीन पंधरा पुढील प्रश्न तीन मीटर अधिक एकशे पंचवीस सेंटीमीटर अधिक पंचावन्न मिलीमीटर बरोबर किती मीटर काढायचं आहे तर आता इथे एक लक्षात घ्या इथे तर मीटरमध्ये दिले याचा काय प्रॉब्लेम नाही पण एकशे पंचवीस सेंटीमीटर दिले सेंटीमीटरचं मीटरमध्ये करण्यासाठी आपण काय करतो शंभरने भागतो आणि मिलीमीटरचं मे मीटरमध्ये करण्यासाठी त्याला आपण काय करतो तर हजाराने भागतो मग हे कसं येईल तर इथे लक्ष द्या तर तीन मीटर अधिक एकशे से पंचवीस सेंटीमीटर मग एकशे से पंचवीस भागीला आपण काय केलं शंभर केलं आणि पंच पंचावन्न मिलीमीटर आहे त्याला पंचावन्न भागीला हजार केलं तर काय येईल तीन मीटर आधी एकशे पंचवीस सेंटीमीटरला शंभरने मागल्यास एक पॉईंट से पंचवीस मीटर येईल अधिक पंचावन्न मिलीमीटरला हजाराने भागल्यास झिरो पॉईंट झिरो पंचावन्न मीटर येईल यांची जर बेरीज केली तीन मीटर अधिक एक पॉईंट पंचवीस मीटर अधिक झिरो पॉईंट झिरो पंचावन्न मीटर तर ती येते चार पॉईंट तीनशे पाच मीटर म्हणजे आपला आन्सर असेल पर्याय क्रमांक दोन म्हणजेच चार पॉईंट तीनशे पाच मीटर येईल याचं आन्सर पुढील प्रश्न एका एक क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या खेळासाठी चार गुण मिळतात आणि हरल्याबद्दल दोन गुण कमी होतात विराजने सर्वच्या सर्व पंधरा खेळात भाग घेतला त्याला ऐकून चोवीस गुण मिळाले तर त्याने जिंकलेल्या खेळांची संख्या किती तर हे तुम्ही पर्यावरून देखील काढू शकता पण आपण तर इथे लक्ष द्या आता काय सांगितलंय जिंकलेल्या खेळासाठी त्याला किती चार गुण मिळतात आता वि काय आणि हरलेल्या खेळासाठी किती दोन गुण कमी होतात तर विराजने सर्व खेळ पंधरा खेळांमध्ये जर भाग घेतला तर त्याचे सर्व जर खेळ बरोबर आहे तर त्याला किती गुण मिळतील पंधरा चोक साठ गुण मिळतील आता त्याला किती गुण मिळाले तर चोवीस गुण मिळालेत मग पंधरा खेळांचे सर्व गुण किती आहेत साठ आहेत तर जिंकल्या खेळांची संख्या विचारली पण त्याला गुण किती मिळाले चोवीस मिळाले तर आपण कसं करणार ते तर मिळालेले गुण किती आहेत चोवीस आणि कमी झालेले गुण किती आहेत तर कमी झालेले गुण काय असतील तर मिळालेले गुण किती आहेत टोटल चोवीस म्हणजे टोटल कमी झालेले गुण म्हणजे चुकलेले गुण किती असतील तर साठ वजा चोवीस म्हणजे छत्तीस म्हणजे चुकलेले आणि त्यातले कमी झालेले टोटल छत्तीस गुण असतील आता जिंकलेल्या खेळांची संख्या काय येणार मग तर हे जे आलेले गुण आहेत त्याला आपण काय करणार चारने भागणार म्हणजे आपल्याला जिंकलेले खेळ मिळतील किंवा गुण मिळतील म्हणजे छत्तीस भागाले चार जर केलं तर किती ते किती येतं नऊ म्हणजे त्याने काय नऊ खेळ जिंकले असतील पं म्हणजे पंधरापैकी आणि सहा खेळ हरले असतील तर लक्षात घ्या नऊ खेळ जर जिंकले असेल तर त्याचे गुण किती होतील नऊ चौक छत्तीस आणि हरले किती सहा खेळ म्हणजे सहा दोन्ही बारा वाजा होतील म्हणजे छत्तीसमधून जर बारा गेले तर ते चोवीस येतं म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे नऊ त्याचे बरोबर असतील म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला आन्सर असेल पुढील प्रश्न तर आता ही इंग्लिश अक्षरमाला आहे अक्षर अक्षर तर ते काय दिले झेड व्हायला ए बी म्हणजे शेवटूनचे दोन अक्षरं आणि पहिले दोन अक्षरं घेतले त्याप्रमाणे आता शेवटूनचे तीन नंबरचं आणि चार नंबरचं तर वरून तीन नंबरचं चार नंबरचं कोण असणार आहे तर एक्स डब्ल्यूला सी डी एल म्हणजेच पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न पाच वर्षापूर्वी दीपक व रमेश यांच्या वयाचे गुणोत्तर एकास तीन होते पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर एकास दोन होईल तर रमेशचे आजचे वय किती वर्षे तर काय करायचं दोघांची आजची वय एक स आणि वाय मानायची तर पाच वर्षापूर्वी काय होतील दोघांची वय एक स वाजा पाच आणि वायवाजा पाच तर इथे आता लक्ष द्या पाच वर्षापूर्वीचे गुणोत्तर किती आहे एकाच तीन आहे आजची वय एक स आणि वाय आहेत तर पाच वर्षापूर्वी त्यांची काय झाली एक सजा पाच झालं दीपकचं आणि रमेशचं वायवाजा पाच झालं आणि त्यांचं गुणोत्तर दिलं एकाच तीन म्हणजे एकशे तीन आता पाच वर्षानंतर काय झालं त्यांचं ओढ वय काय होणार तर ॲड होणार म्हणजे एकशे अधिक पाच होईल दीपकचं रमेशचं अधिक पाच होईल आणि त्यांचं गुणोत्तर झालं एकाच दोन म्हणजे एक शेत दोन येतो आपण आता आता काय करायचं तर इथे ते तिरकस गुणाकार करायचा इथे तीनने वर गुणायचं इथं एकने खाली गुणायचं त्याप्रमाणे इथे दोन ने वर गुणायचं एकने इथे गुणायचं मग इथे काय येतं तीनने गुणल्यावर तीन एक्स वजा पंधरा बरोबर वाय गुणवले एक व्हाय वजा पाचला वजा पाच आता इथे तीन एक्स वजा व्हाय बरोबर काय येणार आता हे व्हाय आपण इकडे घेतलं आणि हे वजा वजा पंधरा तिकडे गेल्यावर अधिक पंधरा झालं म्हणजे वजा पाच अधिक पंधरा काय होणार तर अधिक दहा होणार आणि तीन एक्स वजा व्हायला तीन एक्स वाजा व्हाय ह्याला आपण काय म्हणतो तर समीकरण एक तर त्याचप्र हे काय झालं आपलं समीकरण एक झालं त्याप्रमाणे एककडून आपल्याला एक समीकरण दुसरं मिळेल तर ह्या दोन निगुण यावर काय आलं दोन एक्स अधिक दहा बरोबर व्हाय अधिक पाच मग दोन एक्स ते वाय इकडे येईल दहा तिकडे जाईल म्हणजे पाच वजा दहा म्हणजे काय येईल वजा पाच येईल म्हणजे दोन एक्स वजा व्हाय बरोबर वजा पाच हे दुसरं समीकरण आलं मग काय करायचं ह्या पहिल्या समीकरणामधून हे जे दुसरं समीकरण आले दोन एक्सचं वजा वाय बरोबर वजा पाच हे काय करायचं तर वजा करायचं मग काय येईल तीन एक्स वजा वाय बरोबर दहा वजा दोन एक्स वजा व्हाय बरोबर वजा पाच तर तीन एक्समधून दोन एक्स गेल्यावर काय होईल एक्स येईल त्याप्रमाणे वजा वायमधून आता वजा वजा इथे अधिक चिन्ह होणार आणि इथे वजा पाचचा अधिक होणार म्हणजे वजा वाय अधिक व्हाय हे कॅन्सल होतं आणि दहा अधिक पाच किती होईल पंधरा म्हणजे एक्स ही किंमत किती आली तर पंधरा आली त्याप्रमाणे आता ही एक्सची किंमत ह्या समीकरण एकमध्ये टाकायची म्हणजे तीन एक्स वजा वाय बरोबर दहा आहे मग काय येणार तीन गुणवले पंधरा वजा व्हाय बरोबर दहा कारण याची किंमत आपल्याला माहिती आहे पंधरा आलेली आहे पंधरा तरी किती पंचेचाळीस वजा व्हाय बरोबर दहा येईल व्हाय बरोबर हे व्हाय अधिक व्हाय तिकडे वजा व्हाय तिकडे गेल्यावर अधिक व्हाय होणार आणि हे व दहा अधिक आहे तिकडे गेल्यावर वजा होणार म्हणजे बरोबर काय येईल पंचेचाळीस वजा दहा म्हणजेच व्हाय बरोबर काय येईल तर पस्तीस येईल आणि व्हाय कोणाचं वय आहे तर ते आपण रमेशचं वय मानले म्हणजेच ॲन्सर असेल पर्याय क्रमांक दोन म्हणजेच पस्तीस रमेश वय पस्तीस असेल जर दीपकचे काढायचं जला असेल ते पंधरा आलं असतं पुढील प्रश्न युनिसेफ ही संस्था कोणाविषयी संबंधित आहे म्हणजे कशाशी संबंधित आहे युनिसेफ तर युनिसेफ जी आहे ती लहान मुलांशी संबंधित आहे म्हणजे त्यांच्यावरती कार्य करते युनिसेफ ही संघटना आहे जागतिक आणि त्याचे मुख्यालय कुठं आहे तर न्यूयॉर्क अमेरिका येथे आहे कुठे न्यूयॉर्क ह्या शहरात आहे युनिसेफचं मुख्यालय पुढील प्रश्न चाळीस मजूर तास तीस खंदक खांदतात काय सांगितले मजूर किती आहे चाळीस ते साठ दिवस काम करून तीस खंदक खांतात किंवा डबरे खांतात किंवा अजून काय तर काम करतात असं लक्षात घ्या तर वीस मजुरांना पंधरा खंद खाण्यास किती दिवस लागतील तर इथे लक्ष द्या चाळीस मजूर साठ दिवस काम करून तीस खंद खांबतात मग चाळीस दिवसा चाळीस मजुराचं चाळीस मजुरांना एक खंद खाण्यास किती दिवस लागतील तर हे साठ भागेले तीस होईल म्हणजे एक खंद खाण्यास चाळीस मजुरांना किती दिवस लागतात तर दोन दिवस लागतात त्याप्रमाणे आपल्याला काय काढायचं आहे वीस मजूर वीस मजुरांना किती लागतील तर चाळीस मजुरांना दोन दिवस लागतात एक खंद खांदायला वीस मजुरांना किती लागतील तर हे दोन दिवस ॲड होतील ना इकडे वीस चाळीस मजूर होते इथे वीस मजूर आहेत म्हणजे वीस मजुरांना एक खंद खांद्यास चार दिवस लागतील आपल्याला खंद किती खांदायचे वीस मजुरांना तर पंधरा खंद खांदायचे आहेत पंधरा खचे किती दिवस होतील तर एक खंद खांदायला वीस मजुरांना चार दिवस लागतात तर पंधरा खंद खांद्याला पंधरा गुनले चार म्हणजेच साठ दिवस इतके लागतील म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक तीन साठ म्हणजेच चाळीस मजुरांना साठ दिवस लागत असतील तीस खंद खानायला तर वीस मजुरांना पंधरा खंद खाण्यास साठ दिवस लागतील पुढील प्रश्न भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण कोशाचे संपादक कोण होते तर भारतीय संस्कृती कोश होते तर पंडित महादेव शास्त्री जोशी पुढील प्रश्न विरुद्धार्थी शब्द निवडा कृपण तर कृपन म्हणजे काय तर कमी खर्च करणारा केव्हा त्याला आपण कंजूस व्यक्ती म्हणतो तर त्याच्या विरुद्धार्थी ओळखायचा आहे तर कंजूसच्या विरुद्ध आर्थिक काम आहे विरुद्ध विरुद्धार्थी येईल उदळ्या पुढील प्रश्न टिंब टिंब यांनी भारताच्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष भूषवले होते तर कोण होते लोकसभेचे पहिले अध्यक्ष पद सभापती कोण होते तर गवा मावळणकर आणि हे महाराष्ट्राचे होते पुढील प्रश्न ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या अखत्यारीत येतो तर ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी नाबार्ड बँके स्थापना केलेली आहे म्हणजेच नाबार्डच्या अखत्यारीत येतो तो विषय पुढील प्रश्न समानार्थी शब्द निवडा वल्लरी तर वल्लरीचा समानार्थी शब्द काय तर तो लता आहे पुढील प्रश्न आपल्या पदाची सूत्रे ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपती शपथ घ्यावी लागते आता शपथ ग्रहण करावी लागते राष्ट्रपतीला पदावर येण्यापूर्वी तर राष्ट्रपती शपथ कोण देतात असे विचारले तर कोण देतात देता तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे राष्ट्रपतींना शपथ देतात तर उपराष्ट्रपती व पंतप्रधान यांना शपथ कोण देतात तर राष्ट्रपती देतात पुढील प्रश्न अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा तरी ते ओळख काय दिली आहे घोडा हा प्राणी जलद पळतो आता जलद जलद हे अंडरलाईन केलेलं आहे मग त्याचा कोणतं विशेषण आहे ओळखायचं आहे तर जलद हे काय ते तो एका ठिकाणून दुसऱ्याकडे जात आहे म्हणजे ती क्रिया अपूर्ण आहे घोडा हा प्राणी जलद पळतो म्हणजे काय तर ते रीती क्रियाविशेषणाचा प्रकार आहे पुढील प्रश्न टिंबटिंबे हे तीम्ब जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष असतात तर जिल्ह्याचे जे पालकमंत्री असतात तेच जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असतात तर जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष असतात तर राज्याचे कोण असतात तर राज्याचे मुख्यमंत्री असतात आणि देशाचे पंतप्रधान असतात तसेच जिल्हाधिकारी जो असतो तो याचा जिल्ह्याचा म्हणजे जिल्हा नियोजन विकास मंडळाचा सचिव असतो आणि उपाध्यक्ष कोण असतात तर ज विभागीय आयुक्त हे जर महानगरपालिका असेल तर विभागीय आयुक्त हे उपाध्यक्ष असतात पण अध्यक्ष कोण असतात तर जिल्हा नियोजन कशा म्हणाली तर त्या जिल्ह्याचे संबंधित पालकमंत्री असतात पुढील प्रश्न संयुक्त राष्ट्र अमेरिकेचे म्हणजेच यू एस एचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोणत्या पक्षाचे आहेत म्हणजे त्यावेळेस निवडून आले ते दोन हजार सतरा साली ते रिपब्लिकन पक्ष कोण रिपब्लिकन पक्षाचे ते होते पुढील प्रश्न भारताचे गृहमंत्री कोण आहेत तर त्यावेळेस गृहमंत्री कोण होता सतरा साली तर, तर? राजनाथ सिंह होते हैं। तर आता राजनाथ सिंह कोण आहेत तर संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री कोण आहेत तर अमित शाह आहेत पुढील प्रश्न रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दशभुजा गणपती मंदिर कोठे आहे म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात जे दशभुजा गणपतीचं मंदिर आहे ते कोठे आहे असं विचारलं तर ते मार्लेश्वर या ठिकाणी आहे पुढील प्रश्न कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन वायूचा ऱ्हास होतो तर तर त्याला आपण काय म्हणतो क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणतो त्याच्यामुळे काय होतो आपला जो ओझन लेअर आहे पृथ्वीभोवती तो नष्ट होत आहे कशामुळे तर क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे म्हणजे फ्रीजमध्ये जे ते गॅस वापरतात त्यामध्ये कार्बन वापरतात पुढील प्रश्न पिनकोडमधील पहिला अंक काय दर्शवतो तर पिनकोडमधील जो पहिला अंक असतो तो, तो काय दर्शवतो तर तो कोणत्या प्रादेशिक विभागातला आहे हे प्रादेशिक विभाग दर्शवतो पुढील प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत तर दोन हजार सतराचा प्रश्न आहे तेव्हा जे एस खेहर हे होते तर सध्या कोण आहेत आत्ता तर आत्ता सध्याला कोण आहेत सरन्यायाधीश तर डी वाय चंद्रकूड आणि ते दोन हजार चोवीसपर्यंत राहणार आहेत पदावर आणि नऊ नोव्हेंबर दोन हजार बावीसपासून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे कोणी तर डी वाय चंद्रवूड यांनी पुढील प्रश्न सॅमसंग कंपनी कोणत्या देशाची आहे तर सॅमसंग जी कंपनी आहे ती दक्षिण कोरिया दे या देशाची कंपनी आहे कोणती दक्षिण कोरिया पुढील प्रश्न शुद्ध शब्दाचा क्रमांक ओळखा म्हणजे आतला कोणता शुद्ध शब्द आहे ते ओळखायचं आहे तर पर्याय क्रमांक दोन त्याला आपण शीर्षासन म्हणतो कसं लिहितो तर शीला दुसरी व्हॅलांटी शिला शीर्षा असे लिहितो आपण शुद्ध शब्द आहे पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न एक जी बीमध्ये किती एम बी असतात तर एक जी बीमध्ये किती एक हजार चोवीस यम बी म्हणजे त्याला आपण मेगा बाईट म्हणतो आणि जी बीला गिगा बाईट म्हणतो पुढील प्रश्न वन जी टू जी थ्री जी फोर जी सेक्टरमध्ये जी हे अक्षर काय निर्देशित करते जी हे अक्षर जनरेशन निर्देशित करते काय तर जनरेशन म्हणजे फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन थर्ड जनरेशन फोर्थ जनरेशन आणि आता फायव्ह जी म्हणजे फिफ्थ जनरेशन चालू आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती नदी अरब महासागरमध्ये जाऊन मिळते म्हणजे अरबी समुद्रास जाऊन मिळणारी नदी कोणती आहे विचारले तर नर्मदा जी नदी आहे ती पूर्वेकडून वाहून पश्चिमेकडे वाहते म्हणजेच पश्चिमेला अरबी समुद्र आहे ते तेथे जाऊन मिळते व बाकीच्या ज्या नद्या आहेत कावेरी कृष्णा व गोदावरी ह्या पूर्वेस बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात पुढील प्रश्न इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कूबा डायविंग अँड अॅक्वा स्पोर्ट म्हणजेच भारतीय स्कूबा डायविंग व जल क्रीडा प्रशिक्षण संस्था यांचे वास्तव्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर त्याचे मुख्यालय जे आहे ते तारकर्ली येथे आहे कुठे करली म्हणजे कशाचे भारतीय स्कूबा डायविंग व जल क्रीडा प्रशिक्षण संस्थेचे वास्तव स्थान कुठे आहे तर तारकर्ली येथे आहे पुढील प्रश्न रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन सिंधुदुर्गचे निर्माण कधी झाले म्हणजे रत्नागिरीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कधी झाली असं विचारले तर एक मे एक एकोणीसशे एक्क्याऐंशी साली काय झालं रत्नागिरी जिल्ह्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मित झालेली आहे कधी एक मे एक एकोणीसशे एक्क्याऐंशी पुढील प्रश्न कोकण रेल्वेवर असलेल्या भारतात पहिले व आशियात तिसरे सर्वात जास्त उंचीचे पूल कुठे आहे तर ते कोठे आहे तर ते पानवळ आहे ते पानवळ पूल म्हणून ओळखतो त्याची उंची जवळपास पासष्ट मीटर इतके आहे पुढील इंग्रज सरकारने हद्दपार करून रत्नागिरीत नजरकैद करून ठेवलेले राजा थिबा हे कोणत्या देशाचे राजा होते तर राजा थिबा हे ब्रह्मदेशाचे होते कोणत्या ब्रह्मदेश या देशाचे होते राजा थिबा पुढील प्रश्न उपराष्ट्रपती हे टिंबटिंब पदसिद्ध अध्यक्ष असतात तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात पुढील प्रश्न नाना पाटेकर यांनी कोणती सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे तर नाना पाटेकर आणि मकरंदानासपुरे या दोघांनी मिळून नाम फाउंडेशनची स्थापना केलेली आहे कशाची नाम फाउंडेशन जे की शेतकऱ्यांशी संबंधित आहे पुढील कोणते शहर भारताच्या किनाऱ्यावर नाही तर पू पूर्व किनाऱ्यावर काय काय आहे विशाखापट्टणम का आहे पुदुच्चेरी आहे जगन्नाथपुरी म्हणजे पुरी हे आहे पण कोचीन जे आहे ते अरबी समुद्राच्या म्हणजे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे कोटे कोचीन पश्चिम किनाऱ्यावर आहे पुढील प्रश्न खाली काही नद्या व त्यांची उगमस्थाने यांच्या जोड्या दिलेल्या आहेत तर यापैकी कोणती जोडी चुकीची आहे असं विचारले तर पहिली काय आहे तानसा ठाणे जिल्ह्याच्या तळघाटाजवळ तर, तर हे बरोबर आहे उल्हास रायगड जिल्ह्यात बोरघाटाच्या उत्तरेस हे देखील बरोबर आहे वशिष्ठी कुंभारली घाटाजवळ रत्नागिरी जिल्ह्यात हे देखील बरोबर आहे पण पाताळगंगा वरंदा घाटाजवळ रायगड जिल्ह्यात हे चुकीचा आहे म्हणजे आपली चुकी जोडी कोणती येईल तर पर्याय क्रमांक चार तर पाताळगंगा योग्य काय आहे कुठे आहे त्याचा गुण तो तुम्ही मला कमेंट करून सांगा पुढील प्रश्न ज्ञानपीठ पारितोषिक हे दरवर्षी सर्वोत्कृष्ट म्हणजे कुठे दिले जाते तर म्हणजे कोणत्या क्षेत्रात दिले जाते ज्ञानपीठ पारितोषिक असे विचारले तर साहित्याशी संबंधित आहे ज्ञानपीठ पुरस्कार तर कशाशी तर साहित्यिकास पहिले महाराष्ट्रीयन तर स खांडेकर पुढील प्रश्न फिडेल केस्ट्रो हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते तर फिडेल केस्ट्रो हे जे होते ते क्युबा ह्या देशाचे पंतप्रधान होते कोण फिडेल केस्ट्रो पुढील प्रश्न महेश्वेता देवी यांचा कोणत्या क्षेत्राशी संबंध होता म्हणजे महाश्वेता देवी कोण महाश्वेता देवी यांचा कोणत्या क्षेत्राशी संबंध होता तर महाश्वेता देवी ह्या देखील एक साहित्यिक होत्या म्हणजे साहित्याशी त्यांचा संबंध होता पुढील प्रश्न नौका स्पर्धा हा क्रीडा प्रकार भारतातील कोणत्या राज्यात विशेष लोकप्रिय आहे तर नौका स्पर्धा ज्या आहेत त्या केरळमध्ये घेतल्या जाणारा एक प्रकार आहे क्रीडेचा कोणता नौका स्पर्धा ह्या केरळमध्ये प्रसिद्ध आहेत पुढील प्रश्न कोकणात कोणती वडे वने आढळतात कोणत्या प्रकारची झाडे आढळतात कोकणात असं विचारले तर कोकणामध्ये उष्णकटिबंधीय सदाहरित झाडे आढळतात कारण तिथे पावसाचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे सदाहरित झाडे आढळतात पुढील प्रश्न एकत्रित आलेल्या टिंबटिंब या दोन प्रवाहांनाच पुढे गंगा नदी असे संबोधले जाते तर कोणकोणत्या दोन नद्यांचा संगम होतो गंगा नदीच्या आधी भगीरथी व अलकनंदा या दोन नद्यांचा एकत्र प्रवाह पुढे गंगोत्री इथे येतो व त्या प्रवाहाला आपण काय म्हणतोच गंगा नदी म्हणतो म्हणजेच भगिरी व अलगनंदा यांच्या एकत्र प्रवाहाला आपण गंगा नदी म्हणतो पुढील प्रश्न दीपा कर्माकर यांचे मूळ राज्य कोणते आहे तर दीपा कर्माकर जी आहे ती त्रिपुरा या राज्याची आहे कोणत्या तर त्रिपुरा या राज्याची आहे तर ते आणि ते जिमनॅस्टिक संबंधित आहे या खेळाशी पुढील प्रश्न धूत पापेश्वर मंदिर हे कोणत्या तालुक्यात आहे तर धूतपापेश्वर हे जे मंदिर आहे ते रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर या तालुक्यात आहे पुढील प्रश्न आंध्र प्रदेश राज्याची नवीन निर्माण होणारी राजधानीचे नाव काय तर आंध्र प्रदेश नवीन राजधानी काय आहे तर त्याला अमरावती म्हणतात म्हणजेच पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न तमिळनाडूची दिवंगत मुख्यमंत्री जे जयललिता यांचा संबंध कोणत्या पक्षाशी होता तर त्यांचा संबंध ऑल इंडिया अण्णा द्रविडा मुन्नेत्र कळगम म्हणजेच पर्याय क्रमांक दोन काय ए आय ए डी एम के म्हणजेच अन् ऑल इंडिया अण्णा द्रविडा मुन्नेत्र कळगम या पक्षाच्या त्या होत्या कोण जे जयललिता ज्या की तमिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या पुढील प्रश्न सी सी टी एन यस या प्रणालीचे पूर्ण नाव काय आहे तर सी सी टी एन एस म्हणजे क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम म्हणजेच काय पर्याय क्रमांक दोन क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम म्हणजे सी सी टी एन एस पुढील प्रश्न टाटा समूहचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी चेअरमन यांचे नाव काय आहे तर कोण होते त्यावेळेस तर नटराजन चंद्रशेखरन जे की टाटा समूहचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते त्यावेळेस पुढील प्रश्न गुगल कंपनीचे सीई ओचे नाव काय आहे तर सुंदर पिचई जे की गुगल कंपनीचे सीईओ आहेत पुढील प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने गठित केलेल्या क्रिकेट प्रशासन सुधारणा समितीचे अध्यक्ष कोण होते तर कोण होते तर आर एम लोंडा हे होते पुढील प्रश्न इंटरनेटसाठी लागणारा ऑप्टिकल फायबर केबल म्हणजे ओ एफ सी अँड तंत्रज्ञान हे कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे तर ते काय संपूर्ण आंतरिक परावर्तनाशी संबंधित आहे काय तर ऑप्टिकल फायबर केबल म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपला ॲन्सर असेल पूर्ण आंतरिक परावर्तनावरती ते आधारित आहे ऑप्टिकल फायबर केबल पुढील प्रश्न एल ई डीचे पूर्ण नाव काय तर एलई डीला आपण काय म्हणतो तर लाईट इमिटिंग डायोड म्हणजे लाईट सोडत त्यातून चमकते आपल्याला दिसतात आणि ई डी टी व्हीसुद्धा आहेत सध्या एल डीचे पूर्ण नाव काय तर लाईट इमिटिंग डायोड त्याला आपण म्हणतो तर आज आपण इथे रत्नागिरी शहर पोलीस आयुक्तालय म्हणजे भरती दिनांक नऊ एप्रिल दोन हजार सतराचा पेपर पाहिला ज्यामध्ये आपण त्यामधील शंभर प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिले तुम्हाला जर यामध्ये कोणतीही तक्रार किंवा अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा तसेच तुमचे जे कोणी मित्र आहेत त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा व लाईक करा तसेच आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र पोलीस